पहा गंमत कशी आहे, ज्या वेळेला आपण चांगलं काम करायला लागलो की समजायचं आपले लोक आपल्याला त्रास दिल्याशिवाय राहणार नाहीत, हा समाज आपल्याला त्रास दिल्याशिवाय राहत नाही महाराज। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण आपला चांगला वागण्याचा धर्म कधी सोडला नाही पाहिजे। आपण चांगल्या काळात आपला धर्म सोडला नाही ना, तर धर्म आपल्याला वाईट काळामध्ये कधी सोडत नाही, ही धर्माची खासियत आहे महाराज। म्हणून माणुसकी नावाचा धर्म सांभाळा। संत एकनाथ महाराज गोदावरीला स्नानासाठी गेलेले, स्नान करतायत, यावेळी संत एकनाथ महाराजांच्या समोर एक विंचू पाण्यामध्ये वाहत आला, तो बुडतोय, बुटकुळ्या घेतोय। एकनाथ महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि नाथ महाराजांनी विचार केला, याला जर आपण पाण्याच्या वर नाही काढलं तर हा मेल्याशिवाय राहणार नाही। म्हणून नाथ महाराजांनी आपल्या ओंजळीमध्ये त्या विंचवाला उचललं आणि नदीच्या किनाऱ्याकडे नेण्यासाठी सुरुवात केली। परंतु महाराज, विंचवाचा धर्म आहे, विंचवाचा स्वभाव आहे, नांगी मारणं हा विंचवाचा स्वभाव आहे महाराज। अशी विंचवाच्या जातीची नांगी मारणारी काही लोक आपल्यात आहेत। त्या विंचवाने नाथबाबांच्या हाताला नांगी मारली, दंश केला, नाथ महाराजांच्या हातून विंचू परत खाली पडला। परंतु महाराज संत आहेत ते, बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून, या परत उचललं, विंचवाला उचललं आणि परत किनाऱ्याकडे नेण्यासाठी नाथ महाराज निघाले। परत महाराज त्या विंचवानं दंश मारला। हा प्रकार 7-8-10 वेळा होऊन गेला। त्यावेळेला नदीच्या काठी एक व्यक्ती उभी होती, त्यांनी नाथ महाराजांना पाहिलं आणि म्हटले, नाथ महाराजांना ती व्यक्ती म्हणू लागली, नाथ महाराज आहो तो विंचूय, तो धर्म सोडणार नाही, त्याचा तुम्हाला डंख मारणारच, तुम्ही कशाला त्याला वाचवण्याच्या भानगडीत पडता, तो समजणार नाही तुमची भावना काय आहे, तो समजणार, तुम्हाला मित्र समजणारच नाही, तो त्याला सोडून द्या आणि तुम्ही तुमचं काम करा। त्यावेळेला नाथ महाराज म्हटले, ऐक गडे भाल्या माणसा, नांगी मारणं हा जरी विंचवाचा धर्म असला तरी पण त्याला वाचवणं हा साधूचा धर्म आहे, आणि मी तो पूर्ण करणार। महाराज चांगलं काम करायचं ना, समाज आपल्यासोबत चांगलं वागणार आहे ह्याची अपेक्षा आणि याची अभिलाषा धरूच नका। तुम्ही चांगलं काम करत राहा, लोक तुम्हाला वाईट म्हणतात, तुमच्यासोबत वाईट वागतात, याचा जो हिशोब आहे ना, याचं जे गणित आहे तो करत असतो आपण, उगत त्याच्या कामामध्ये दखल घ्यायची नाही, करू द्यायचं त्याला त्याचं काम। समाज आपल्याला नावं ठेवतो ना, ठेवू द्या महाराज। समाज एक लक्षात ठेवा, समाज ज्यावेळेला तुम्हाला नावं ठेवी त्यावेळेला समजायचं तुम्ही सगळ्यात श्रीमंत माणूस आहेत का, तर तुम्ही हे नावं आपल्या पाठीमागं नावं ठेवायला जे माणसं तुम्ही रोजाना लावलीत महाराज, रोजाना हे बिनपगारी फुलाधिकारी तुम्हाला रोज नावं ठेवतात ना, ठेवू द्या ना, तुमच्या बापाचं काय चाललंय।